नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनो, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंदुल्ले नंबर 1 येथे इयत्ता 7वी शिकणारी विद्यार्थिनी कुमारी परमिगा गणपत साळगावकर आपणा सर्वांस अभिवादन करते व माझ्या वक्तृत्वाचा विषय सांगते. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे माझा आवडता लेखक वी स खांडेकर. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, जरी दुर्दैवाने ते भंग पावलं तरी त्याच्याच तुकड्यांवरून पुन्हा एकदा नव्या स्वप्नामागे धावणं हा मानवी मनाचा धर्मच आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच, असं उत्कृष्ट जीवन विचार मांडणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी स खांडेकर हे लेखक म्हणून मला आवडतात. हे त्यांच्या या विचारधारेमुळेच, त्यांच्या विचारांची जडणघडण गांधीवादी व समाजवादीमुळे झाली. त्यांच्या मते मानवी दुःखाची रूपे अनेक आहेत. जर जगात मानवता धर्म रुजवायचा असेल तर समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे, असे त्यांनी त्यांच्या लेखनातून स्पष्ट विवेचन केले आहे. खांडेकर यांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाज कल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. कल्पनाशक्ती अतिशय तल्लक असल्याने मनोरंजन करण्याबरोबरच समाज जीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे मूळ स्वरूप होते. त्यांच्या लेखनातून माणसकीचा गैवर दिसून येतो. माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते आणि बरं का, पराक्रमाचा अभिमान असावा पण उद्मान नसावा हा सुविचार त्यांचाच. 2 सप्टेंबर 1947 रोजी एखादा निर्जळी वाहता वाहता थांबला असेल, एखादी कळी खुलता खुलता राहिली असेल आणि एखादी चांदणी ढसा ढसा रडली असेल, त्याच मोत्यासाठी. शेवटी जाता आता मी एवढंच म्हणेन, मुक्या मनाने किती उधळावे तुझ्या शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधळावे तुझ्या शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील तो फांचे चौघडे, तो फांचे चौघडे, तो फांचे चौघडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान प्रतिका. एक वेगळा विषय, आवडत्या लेखकांचा जो आतापर्यंत कोणी घेतला नव्हता अशा प्रकारचं छान सादरीकरण झालं तुझ्याकडून. आणि आता लहान गट आणि मोठे गट दोन्ही गटांची स्पर्धा इथे आता संपलेली आहे. त्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला इथे रिझल्ट समजणार आहे. तर आपण तोपर्यंत थांबायचं आहे, पालकांनी पण कौतुक करण्यासाठी थांबायचं आहे, घरी जाऊन जेवण करायचं आहे, माहीत आहे